अर्थसंकेत महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे। शेअर बाजारात तेजी, निफ्टी निर्देशांक 194.55 अंकांनी तर सेन्सेक्स 610.80 अंकांनी वर। अर्थसंकेत प्रस्तुत अर्थजिज्ञासा कार्यक्रम संपन्न। आर्थिक, मानसिक व शारीरिक गुंतवणुकीचे महत्त्व झाले अधोरेखित। अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांपासून 2022 पर्यंत 175 गिगावॅट विजेची निर्मिती करण्याचा निर्धार। मार्चमध्ये बँकांना मिळणार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून 1,00,000 करोडचा फंड। चीनचे लष्करी अंदाजपत्रक भारताहून टिपटीने अधिक। जिनिवा येथे टाटा मोटर्सने केले ई व्हिजन गाड्यांचे अनावरण। भारतातील श्रीमंतांच्या संख्येत 2022 पर्यंत होणार 71% वाढ। अतिसंपन्न लोकांचे प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाण कमी। एप्रिल ते फेब्रुवारीकरिता प्रत्यक्ष कर संकलन 7.44 लाख करोड। जपानकडून 2 लाख IT व्यावसायिकांना नोकरीची संधी। एअरटेल व टेलिनॉरच्या विलिनीकरणास नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलची संमती। NSE मध्ये भारतीय एअरटेल, IOC, ITC, वेदांत, NTPC तेजीत। BSE मध्ये नेटवर्क 18, JP असोसिएट, SRE इन्फ्रा, रिलायन्स कॅपिटल, MMTC तेजीत। भेट द्या अर्थसंकेतच्या वेबसाईटला अर्थसंकेत.in, तसेच अर्थसंकेत TV या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।